नमस्कार, मी लक्ष्मण, आपण पाहताय आपला आवाज आपल्याच मध्ये. आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पिंपरी चिंचवड मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून शहरातून मोठ्या प्रमाणावर नागरिक गावाकडे धाव घेताना दिसत आहेत. गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना पोलीस अधिकारी, सामाजिक संस्था तसेच वल्लभनगर स्थानक प्रमुख पल्लवी पाटील यांनी मदत व मार्गदर्शन केले. या बातमीचा आढावा घेतलाय आपला आवाजचे पुणे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी. पाहूयात. पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना व्हायरस झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शहरामधले पोलीस आयुक्त असेल, महानगरपालिकेचे आयुक्त असेल आणि सर्वच लोक कामाला लागलेले आहेत. आपण नागरिक ह्या नात्याने आमची एक काही जबाबदारी आहे. या निमित्ताने आम्ही आमच्या शहरामधले रोकडे साहेब आहेत, खणके आहेत, सतीजी कदम असे विविध पक्षाचे लोक, संघटनेचे लोक, सामाजिक संस्थेचे लोक एकत्र येऊन एक आपलं कर्तव्य बजावण्यासाठी त्या ठिकाणी सॅनिटायझरचं मोफत वाटप त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि लोकांना, नागरिकांना आवाहन केलं की आपण त्या ठिकाणी सॅनिटायझरचा वापर जास्त प्रमाणामध्ये केला पाहिजे. जास्त लोक त्या ठिकाणी जमा झाले नाही पाहिजे. आज आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये लोक जमलो होतो, परंतु जमावबंदीचे आदेश आहेत. लोकांना आव्हान आहे, पोलीस आयुक्तांनी आव्हान केलेलं आहे, महानगरपालिकेने आव्हान केलेलं आहे की कमीत कमी लोकांनी त्या ठिकाणी जास्त सहकार्य केलं पाहिजे. आणि या पार्श्वभूमीवर आम्ही आज हा कार्यक्रम वल्लभनगरच्या एसटी आगारामध्ये केलेला आहे. या कोरोनाविषयी जी जनजागृती करायचं ठरलं किंवा जे प्रोग्राम चालू आहेत, तर त्याबाबत महानगरपालिका, माननीय पोलीस आयुक्त का आयुक्त साहेब, महापालिकेचे आयुक्त साहेब आणि जे आपले सामाजिक कार्यकर्ते आहेत, तर यांच्या माध्यमातून या कोरोनाविषयीची जी काही फाईट चालू आहे, तर त्यासाठी साहेबांचं सांगणं किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांचं सांगणं असं आहे की या विषाणूवर औषध सध्याला उपलब्ध नाही आहे. आणि जेवढं प्रिकॉशन घेता येईल, सॅनिटाईज जेवढं करता तर तेवढी काळजी घेणं ही आवश्यक आहे. त्याच माध्यमातून संतोष निसर्गंद रोकडे आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, ते कार्यकर्ते जे तर या ठिकाणी आले, काल मीटिंग घेतली होती त्यांनी आणि आज आम्ही येऊन पल्लवी पाटील मॅडम आगार प्रमुख आहेत यांना भेटलो आणि त्यांच्या माध्यमातून जे तर सॅनिटायझर इथे आम्ही देत आहोत आणि आमच्या परिणाम प्रयत्न करत आहोत. छोटासा आम्हाला पण वरिष्ठांच्या खूप सूचना आहेत. सोशल माध्यमांनी खूप मोठा सहभाग घेऊन जनजागृती चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि आम्ही आमच्या लेवलवर असं करतो आहे की आमचं टायमिंग तर प्रवासी गर्दी बघून आम्ही सोडतोच आहे. आम्हाला परिपत्रक पण आहे की आमची 42 सीटची क्षमता असेल तर निम्म्या क्षमतेनं गाड्या चालवायच्या आहेत, तर त्याप्रमाणे आम्ही 21 सीट घेऊन गाड्या प्रोव्हाइड करतोच आहे जिथं गर्दी असेल तिथं. शिवाय जाताना येताना सतत आम्ही सांगतो आहे लोकांना की सॅनिटायझरचा योग्य वापर करा. सतत दर दहा मिनिटांनी सॅनिटायझर लावायचं आहे. चालक वाहकांना योग्य त्या सूचना व्यवस्थित दिलेल्या आहेत. गर्दी न करता सुरक्षित प्रवास नेहमीप्रमाणे एसटीचा असतोच आहे, पण आता आणखीन जास्त कोरोनाच्या दृष्टीने आणखीन सुरक्षित प्रवास कसा देता येईल याच्यासाठी आम्ही पुरेपूर हवा तो व्यवस्थित प्रयत्न करतो आहे काटेकोरपणे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाढलेला आहे आणि आत्ता आज 12 रुग्ण कोरोनाचे शहरात आढळून आले आणि आपण आहोत आत्ता वल्लभनगर या बस आगारामध्ये. आपल्याबरोबर होत्या या आगाराच्या स्थानक प्रमुख पल्लवी पाटील मॅडम. त्यांनी इथं सांगितलं की आमच्याकडे येणाऱ्या ज्या एसटी आहेत, आम्हाला परिपत्रकच आहे तसं की आलेली एसटी ही कितीही प्रवासी असले तरी ती एसटी निम्म्यानेच भरून पाठवायची आणि जर समजा इथून जर नाशिक सोलापूरला प्रवासी जाणार असेल तर प्रवासी जर एसटी फुल भरत असेल तर ती या एसटीमध्ये फक्त 21 प्रवासी पाठवायचे. एसटी ती अर्धीच पाठवून द्यायची. त्याच्यापुढे जर गाडीला प्रवासी वाढले तर दुसरी एसटी मागून घ्यायची. हा एक चांगला उपक्रम यांनी राबवण्यात आलेला आहे आणि हा उपक्रम नक्कीच स्वागतार्थ आहे आणि इथे कुठल्याही प्रकारे जास्त गर्दी नाही आणि आत्ता सगळ्या त्यांच्यातर्फे सगळ्या जे प्रवासी आहेत आणि ड्रायव्हर आहेत त्यांच्या हातावरती सॅनिटायझर दर 2 तासाला ते देत आहेत. कोरोना अटकावासाठी हा एक चांगला उपक्रम आहे. रोहित खरगे, आपला आवाज, न्यूज चॅनल पिंपरी चिंचवड, पुणे. यूट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.